सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यावर आधारित लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचं झालं प्रकाशन. सोलापुरातील होडगी रस्त्यावरच्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सांगलीचे खासदार संजय पाटील, सोलापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शहाजी पवार, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, निरूपणकार विवेक घळसासी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, रोहन देशमुख, इंद्रजित पवार, उत्तर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रेणुका महागावकर, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, राज्य बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह सहकार मंत्री देशमुख कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान याच पुस्तकाचा जाहीर प्रकाशन सोहळा सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी पार पडला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी आणि उपस्थित नागरिकांच्या हस्ते लोकयात्री या पुस्तकाचं प्रकाशन इथं झालं. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच सहकार मंत्री सुभाष देशमुख समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.